अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील निवासस्थानी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली। जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी साजरा करण्यात येत असलेल्या पत्रकार दिनानिमित्त जामनेर शहरातील सर्व पत्रकार बंधू भगिनींना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। मराठी पत्रकारितेचे जतनकार आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना महाराष्ट्राचे नेते माजी मंत्री आदरणीय गिरीबाई महाजन, प्रथम नगरीच्या नगराध्यक्षासह साधनाताई महाजन, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना या पत्रकार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो। खरं तर गेल्या अनेक दिवसापासून, काही अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा हा छोटेखानी कार्यक्रम आपण दरवर्षी साजरा करतो। उद्देश नेहमी एकच असतं। मला आज शर्मा काकांची आठवण झाली, म्हणजे ते नेहमी असायचे आपल्यात। आत्ता या कार्यक्रमाला नाही, मागच्या वर्षीच्या कार्यक्रमाला कोरोनामुळे आपल्याला मागच्या वर्षीचा कार्यक्रम करता आला नाही। आणि खरं तर जशी पत्रकारिता कशी केली पाहिजे हे त्यांनी एक आदर्श आपल्याला त्या निमित्ताने घातला होता। आणि बाळशास्त्री यांच्या ज्या कल्पना होत्या, यांनी ज्या उद्देशाने, म्हणजे यांना आपण महाराष्ट्राच्या मराठी पत्रकारितेचा दर्पणकारच म्हटलं आहे। आणि त्याच पद्धतीनं पत्रकारितेचं काम हे आपल्या जामनेर तालुक्यात सुरू आहेत, आपण सगळे त्याचं प्रतिनिधित्व करतात। पत्रकारिता हा समाजाचा एक आधारस्तंभ असतो आणि आरसा असतो। जे काय चुका होतील त्या चुकाही तुम्ही समाजाच्या निदर्शनास आणून देतात आणि जे काय चांगलं घडतं तेही जनतेसमोर मांडतात। हा खरं तर दुहेरी भूमिकेत काम करतानाची तारेवरची कसरत पत्रकारितेला करायची असते। अनेक पत्रकार कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या विचाराशी संलग्न असतात, तरी देखील ते विचार बाजूला ठेवून जे खरं आहे ते मांडण्याचा कायम प्रयत्न आपल्याकडनं होत असतो आणि तसा होत राहो हीच अपेक्षा प्रत्येक पक्षाची आपल्याकडनं नक्की असते। आमची स्वाभाविक तीच अपेक्षा आहे आणि म्हणून आजच्या आपल्या पत्रकारिता दिनाच्या निमित्ताने एक अगदी छोट्याशा निरपावर आपण इथे आलात, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार देखील मानतो आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। असंच चांगलं काम आपल्या हातून घडत राहो आणि खूप ताकद आपल्याला त्या निमित्ताने मिळो ही अपेक्षा आणि ह्या शुभेच्छा तुम्हाला देऊन थांबतो। धन्यवाद। सर्वप्रथम आज आचार्य बाळशास्त्री जांभेकर तसंच महिला प्रथम महिला पत्रकार अनुबाई बिर्जे या दोघांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मंत्री आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या निवासस्थानी जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन, तालुक्याचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांत बावस्कर, नगर शहर अतीत जाळटे, दत्तूभाऊ नवलभाऊ राजपूत, सुहास पाटील, रवी शिरसाट, कैलास पालवे या सर्वांनी या ठिकाणी पत्रकारांचा हा जो कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो। आणि पत्रकारांच्या सत्काराला उत्तर देताना एवढंच सांगतो की आज आम्ही पत्रकारितेत काम करत असताना आमच्या हातून बऱ्याच वेळेला पत्रकारितेत एखादी बातमी असेल, त्या बातमीची एक बाजू असेल, दुसरी बाजू असेल, बऱ्याच वेळा आपल्याला वाटत असेल की एकच बाजू आहे, परंतु ती आम्ही एक पत्रकार म्हणून ती बातमी केलेली असते। निश्चितच आम्ही 99 बातम्या चांगल्या प्रकाशित केल्या आणि त्याच व्यक्तीची एखादी बातमी आमच्याकडनं निगेटिव्ह आली तर निश्चितच त्या गोष्टीचं नाराज तो व्यक्ती होतच असतो। आणि आता पत्रकारितेत ती आम्हाला सवयच झालेली आहे आणि पत्रकारितेत काम करत असताना पत्रकार जो असतो तो समाजाचा आणि या जनतेचा एक लोकन्यायाधीश म्हणून काम करत असतो।
समाजामध्ये जे काही चांगल्या वाईट प्रवृत्ती असतील, वृत्ती असतील किंवा काही समस्या असतील किंवा काही प्रॉब्लेम असतील, ते एक समाजासमोर मांडण्याचं काम करतो. एखादी समस्या असेल आणि ती समस्या त्या संबंधित विभागाला किंवा त्या विभागाला ती समजत नसेल, त्यावेळेला जनता पत्रकारांजवळ येऊन सांगते की ही अशी अशी आमची समस्या आहे आणि ती समस्या मांडून त्या त्या संबंधित विभागाला त्या समस्येची जाण व्हावी इतकंच काम एक मेडिटर म्हणून आम्ही पत्रकार बांधव करत असतो. आम्हाला आजपर्यंत भारतीय जनता पार्टी किंवा आमदार गिरीश भाऊ महाजन किंवा महाजन परिवाराने पत्रकारांना चांगल्या काळात भरपूर दिलेला आहे आणि असंच प्रेम अर्थासहित आम्हाला मिळावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.